माझा प्रश्न हा निर्णय याबद्दल आहे, म्हणजे आपल्या आयुष्यात काय निर्णय घ्यावा याबद्दल. म्हणजे नवीन जॉबला जायचं असेल, किंवा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल, किंवा शिक्षणासाठी जायचं असेल, तर हा निर्णय घेताना मी काय विचार करायला हवा, किंवा मी काय लक्षात घ्यायला हवं? तर मुळात तुम्ही विचारताय की मी माझं जीवन कशामध्ये गुंतवावं. पण तुम्ही ज्या पद्धतीने ते मांडताय ते म्हणजे मी कोणती नोकरी करावी, मी कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे, तो मुद्दा नाही. मुळात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एक जीवन आहे. तुमच्या प्रत्येकासाठी तुमचं जीवन मौल्यवान आहे, नाही का? हॅलो, हे एक मौल्यवान जीवन आहे. जर कुठली गोष्ट मौल्यवान असेल तर तुम्हाला हे जीवन कुठे गुंतवायचं आहे? कशामध्ये तुम्हाला तुम्ही हे मौल्यवान जीवन गुंतवायचं आहे? जर हे एक व्यर्थ जीवन असेल तर द्या फेकून कुठेतरी. जर हे एक मौल्यवान जीवन असेल तर तुम्हाला हे जीवन कशामध्ये गुंतवायचं आहे? जर तुम्ही याकडे या प्रकारे पाहिलं तर तुम्हाला खरोखर सार्थक असं काहीतरी करायला सापडेल. जर तुम्ही उपजीविका चालवण्याच्या दृष्टीने विचार केला, या प्रकारच्या वस्तू त्या प्रकारच्या वस्तू कशा मिळवायच्या, मग तुम्ही काहीतरी मूर्खपणा कराल ज्याबद्दल तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल. बऱ्याच लोकांना अशी खंत असते, म्हणूनच ते निरुत्साहीपणे फिरतायत, कारण ते त्यांना जे पाहिजे ते करत नाही आहेत. ते त्यांच्यासाठी जे खरोखर महत्त्वाचं आहे ते निर्माण करत नाही आहेत. ते उपजीविकेसाठी काहीतरी करतायत. उदरनिर्वाह करणं ही माणसासाठी मोठी गोष्ट नाही आहे. प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येक कीडा, कीटक, पक्षी, प्राणी त्यांचं जीवन निर्वाह करतायत, नाही का? एवढा मोठा मेंदू घेऊन उपजीविका मिळवणं मोठी गोष्ट आहे का? पण दुर्दैवानं या देशात 10 ते 20 पिढ्यांच्या दारिद्र्यामुळे, पॉवर्टी इन दिस कंट्री, बाहेरच्यांचा ताबा आणि आक्रमण आणि इतर गोष्टींमुळे, या कारणांमुळे लोक अशा प्रकारचे बनले आहेत. पैसे कसे कमवावे, पैसे कसे कमवावे. पालक सतत भडीमार करत असतात त्यांच्या मुलांवर, तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कसा करणार? इतका मोठा मेंदू असून जेव्हा एखादं गांडूळ त्याचं पोट भरू शकतं, तर इतका मोठा मेंदू घेऊन पोट भरणं एक मुद्दा असावा? नाही. ते काय आहे जे तुम्ही निर्माण करणार आहात? हे मौल्यवान जीवन तुम्ही ते कुठे गुंतवणार आहात? तुम्ही ते अशा कुठल्या गोष्टीमध्ये गुंतवणार आहात का की जी खरोखर सार्थक आहे? का तुम्ही ते एक फालतू वस्तू म्हणून टाकून देणार आहात? ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ज्याला तुम्ही माझं जीवन म्हणता ती फक्त एक ठराविक प्रमाणातला टाइम अँड एनर्जी, इजंट इट, वेळ आणि ऊर्जा आहे, नाही का? हो ना? इथे बसल्या बसल्या तुमचं जीवन टिकटिक करत निघून जात आहे की नाही? तुम्ही तरुण आहात, तुम्ही कदाचित असा विचार करत नसाल, पण प्रत्यक्षात ते निघून जात आहे. ही काही वेळेची टिकटिक नाही आहे. जे टिकटिक करत जात आहे ते तुमचं जीवन आहे, हो की नाही? तर या ऊर्जेला ज्याला तुम्ही माझं जीवन म्हणता, तुम्ही ते कसं गुंतवणार आहात? कारण ते संपणार आहे. जर तुम्ही खरोखर काहीतरी अर्थपूर्ण करत असाल तर काय घडलंय हे तुम्हाला कळण्यापूर्वीच ते संपेल. केवळ जेव्हा तुम्ही काहीतरी निरर्थक करत असता ते एका दीर्घ आयुष्यासारखं वाटतं. तुमच्या हे लक्षात आलंय का? एका विशिष्ट दिवशी जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता तेव्हा 24 तास पुफ असेच निघून जातात एका क्षणाप्रमाणे. जेव्हा तुम्ही दुःखी असता 24 तास 10 वर्षांसारखे वाटतात. तुमच्या हे लक्षात आलंय का? तर फक्त दुःखी लोकांना आयुष्य लांब वाटेल, आनंदी लोकांचं जीवन असंच निघून जातं. जसं काही ते 2 दिवसांचं आहे ते असंच निघून जातं. जर तुम्ही असं काही निर्माण करणार असाल ज्याची तुम्हाला खरोखर काळजी आहे, तर एक गोष्ट जी प्रत्येक तरुण व्यक्तीनं करायला हवी ती म्हणजे तुमच्या स्वतःच्या वयोगटातल्या मित्रमैत्रिणींच्या प्रभावाशिवाय, तुमच्या प्राध्यापकांच्या आणि तुमच्या पालकांच्या प्रभावाशिवाय, कुठल्याही प्रकारचा प्रभाव न घेता कुठेतरी जाऊन तुम्ही स्वतःसोबत बसायला हवं, किमान 2-3 दिवसांसाठी, आणि याकडे पहा की मला हे मौल्यवान जीवन कशामध्ये गुंतवायचं आहे. असं काय आहे जे आज अर्थपूर्ण आहे आणि माझ्यासाठी 50 वर्षांनंतरही अर्थपूर्ण असणार आहे, ज्यामध्ये मी स्वतःला गुंतवावं? तुम्ही तुमचं जीवन त्यात गुंतवा. ते काहीही असो, ते कितीही लहान मोठं असो, त्यानं काही फरक पडत नाही. जर तुम्ही पाहिलं की हे खरोखर काहीतरी उपयुक्त आहे आणि तुम्ही तुमचं जीवन त्यामध्ये गुंतवलं, तर हे एक सार्थक जीवन असेल.